अशी असतात सेलिब्रिटींची घरं. ही गायिका नेहा राजपाल आणि हे तिचं घर. नेहा स्वतः नेते आपल्याला तिच्या खासगी विश्वात. हॅलो, नमस्कार, मी डॉक्टर नेहा राजपाल. आल्या आल्या पहिली गोष्ट जी दिसते ती आहे आमचा व्ह्यू. आमचा व्ह्यू आहे तो पूर्ण ईस्टर्न वेचा व्ह्यू आहे. त्याच्यात पूर्ण नवी मुंबईपर्यंत, इनफॅक्ट सॅम मराठीच्या ऑफिसच्या जस्ट अलीकडे नेरूळपर्यंत दिसतं. आणि ही जी एंट्री लॉबी आहे त्याच्यात आम्ही ही जी वॉल आहे आल्या आल्या बाहेरून पण ही वॉल दिसते ती सजवली आहे माझ्या मुलीच्या पेंटिंग्सने. आणि दुसरी जी बाजू आहे की इथे आम्ही शू रॅक केलेला आहे, एक असा एल शेप्ड शू रॅक केला आहे, त्याला छान असं सजवलं आहे. आमचं हे ग्रँड लिव्हिंग रूम तुम्हाला दिसतं. आम्ही दोन फ्लॅट्स एकत्र कंबाईन केलेल्या आहेत. ह्या बीमवरून तुम्हाला कळेल की अशी ती फुल एक बीम जाते. इथे एक वॉल होती, ह्या बाजूला एक 2 BHK होता आणि तिकडे 3 BHK होता. असा मिळून आम्ही 4 BHK असा एक लाविश आमचं ड्रीम होम तयार झालं. व्हेरी सिम्पल डेकॉर वी हॅव इन लिव्हिंग रूम की आमच्याकडे असे सोफे आहे, बेज कलरचे सोफे आहे, त्यात इटालियन फ्लोरिंग आहे. आम्ही पूर्ण घराचं फ्लोरिंग बदललं आणि इटालियन मार्बल लावलं कारण त्याच्याने एक रॉयल आणि रिच लुक येतो. आणि वरती POP एकदम सिम्पल POP करून घेतलेलं. POP सिम्पल करण्याचं कारण की ते कारण आम्ही लोक सिम्पल आहोत, त्यामुळे इट्स लाईक सिम्पल लिव्हिंग इन हाय थिंकिंग. आणि लिव्हिंग रूमचं एक आकर्षण, खूप क्यूटचं आकर्षण आहे, तो आहे माझ्या मुलीचा झोपाळा. तो तिच्यासाठी घेतलेला, तर तिच्या रूममध्ये तो थोडा मोठा दिसत होता, तर आम्ही ठरवलं की ह्या कॉर्नरला त्याला त्याला अप्रोप्रिएट जागा मिळालेली आहे. ह्याच्यात खास मला दाखवायचं आहे की आम्ही हे टेक्स्चर पेंट युजली मिळत नाही इकडे, हे युरोपियन आहे, हे पुठ्ठ्याचं आहे. तर ते एकतर इट्स अ ब्रॉन्ज आणि ब्लू, ह्या कोबाल्ट ब्लू ह्याचं कॉम्बिनेशन आहे. ते व्हेरी इझी टू मेंटेन आणि त्याला काही क्रॅक येत नाही, काही येत नाही. थोडासा समजा बाजूने निघाला तर त्यांनी आम्हाला दिलेला तो नुसता असा चिकटवायचा की झालं. आणि खास एक आर्टिफॅक्ट दाखवायचं आहे ते हे दुनिया मेरी मुठ्ठी में, त्याचा अर्थ आहे हे जेम्सने बनवलेलं आहे. आम्ही हे मकाऊमधून घेऊन आलेलो आणि इट गिव्ज अस गुड लक. त्यानंतर माझी आवडती जागा म्हणजे माझं मंदिर. माझं मंदिर म्हणजे तिथे मी मेडिटेट करते रोज. माझा दिवस इथून सुरू होतो. एकदम सिम्पल आहे, बरोबर नॉर्थ ईस्ट कॉर्नर आम्हाला मिळाला, बाय चान्स मिळाला तो. म्हणजे मंदिर ठरवलं की इकडे काढूया आपण आणि नंतर कळलं की नॉर्थ ईस्टच आहे, त्यामुळे मला वाटतं देवाने साथ आम्हाला दिली. माझं किचन आहे, थोडंसं मॉडर्न आहे. इथे कॅबिनेट्स केलेले आहेत. हे ग्लास कॅबिनेट काचेच्या सामानासाठी ठेवलेले आम्ही. ओके, आणि गॅस चुल्हा आहे आमच्याकडे. 4 बर्नर आहे. खरं मला 3 बर्नर पण चालतो, पण 4 बर्नर कधी गेस्ट आले की मग 4 बर्नर्सवर काम धडाधड सुरू असतं जोरजोरात. आणि हे कॅबिनेट्स त्याच्या खाली हे कॅबिनेट्स आहे जे आपोआप बंद होतात. आणि माझ्याकडे 2 फ्रिज आहेत. टिप फार महत्त्वाची आहे की
जेव्हा हा कमी पडायला लागला फ्रीज, तेव्हा आम्ही विचार केला की दोन फ्रीज आणि एक छोटा घ्यावा की एक मोठा घ्यावा. तर मी पटकन सांगितलं नाही, आपण पाण्यासाठी आणि फ्रूटसाठी एक वेगळा फ्रीज घेऊया छोटा. हे आहे माझी ट्रॉफीजची एक, म्हणजे जे अवॉर्ड जी गौरव मिळाले आणि बरेचसे वेगवेगळे अवॉर्ड मिळाले मला, त्याची ही कॅबिनेट आम्ही तयार केली आहे. मिररची कॅबिनेट तयार केली आहे, मिरर अँड ग्लासची. आणि ही आमची मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये आल्या आल्या तुम्हाला अशी ग्रँड एंट्री वाटते. आणि मोठं बेड आम्ही तयार केलेलं आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे एक आम्ही ना अशी स्लॉट तयार केलेली आहे, जेणेकरून तिकडे तुम्ही जे दोहर ओढायला घेता, पांघरायला घेता, पांघरून ते ठेवायला तुम्हाला जागा मिळते. त्यानंतर वॉर्ड्रोबची जागा वेगळी, एक वॉक इन वॉर्ड्रोब सारखं काहीतरी आहे. वॉक इन वॉर्ड्रोब खूप क्लॉस्ट्रोफोबिक वाटतं, एकदम बंद बंद वाटतं, पण आम्ही ते उघडं असं मोठं केलेलं आहे की असे सगळे कॅबिनेट्स तयार केलेले आहेत वॉर्ड्रोबचे. असे सगळे एक दोन तीन चार पाच सहा दरवाजे आणि सातवा दरवाजा. तर सगळे कन्फ्यूज होतात हे काय आहे नेमकं, आणि हे उघडल्यावर कळतं की हे आहे बाथरूम आमचं. त्यामुळे त्याला एक लुक पण छान मिळतो की बाथरूमचा दरवाजा तो छान ब्लेंड होतो आतच, असं वाटतं की तो वॉर्ड्रोबचाच दरवाजा आहे. लुकला छान दिसतो. माझ्या कार्टूनची रूम म्हणजे आलियाची रूम, तुम्हाला आल्या आल्या कळेल ती पूर्ण पिंक कलरची रूम आहे. आणि पिंक इज हर फेवरेट कलर, तो मला वाटतं प्रत्येक मुलीचा फेवरेट कलर असतो. मिळते ना तुम्हाला ड्रीम होमची प्रेरणा?